एक वर्षापूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं, जे महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर या ठिकाणचं आणि देशातलं दुसरं मंदिर आहे, त्याचा भूमिपूजन सोहळा आम्ही केला होता. आणि आज मला आनंद आहे, अभिमान आहे की एक सुंदर असं टुमदार मंदिर शिवरायांचं या ठिकाणी उभं राहिलं. त्या मंदिरातली मूर्ती पाहिल्यानंतर असं मन भरून येतं, कदाचित माझं अज्ञान असेल पण अशी मूर्ती जगाच्या पाठीवर कुठंच नसेल, अशा प्रकारची मूर्ती या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी केलेली आहे. खास रायगडवरून सगळी ब्राह्मण मंडळी या ठिकाणी आपण बोलवली. आणि त्याचबरोबरीनं जिजामाता राजमाता चौक म्हणून या नागरिकांची मागणी होती, त्यांचा प्रवेशद्वारचा लोकार्पण देखील या ठिकाणी केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं हे सगळे उपनपेस स्वस्तात आहे, असे कमीत कमी बिल्डरना शहरामध्ये 25 स्पॉट इतके सुंदर करण्याची माझी सगळी योजना तयार झालेली आहे. शिवरायांच्या आदर्शावर चालण्याचा माझा सदैव प्रयत्न असतो. 18 पगड गातीला घेऊन सोबत चालायचं, नीतीनियमानं चालायचं, कोणावर अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची, आणि त्याचा आदर्श डोळ्यासमोर असला पाहिजे, सदैव त्यांची प्रेरणा मिळत राहिली पाहिजे. एवढ्याकरता त्यांचं मंदिर या ठिकाणी उभारलं, जेणेकरून ज्या ज्या वेळेला मी या ठिकाणी किंवा अनेक शिवभक्त या ठिकाणी येतील, ते त्यांनी शिवरायांच्या मार्गावर मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतील.